अतिक्रमणाचा विषय हा नागपूरपर्यंत मर्यादित नसून हा देशव्यापी निर्णय देशव्यापी समस्या आहे. अतिक्रमणाचं मी समर्थन करत नाही, परंतु जेव्हा अतिक्रमणाची एक वीट ठेवल्या जाते तेव्हा जर का शासन आणि प्रशासनाने जागरूकता ठेवली तर हे जे गरीब लोक आपला रक्त आणि घामाचा पैसा आपलं घर बांधण्यात लावतात तर त्यांचं नुकसान तेवढं होण्यापासून वाचलं असतं. जोपर्यंत डोबी नगरवस्तीचं पुनर्वसन होत नाही, योग्यरित्या पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र शासन, केंद्र शासन आणि मध्य रेल्वेने पुनर्विचार या सगळ्या नोटीसचा केला पाहिजे. मध्य रेल्वेने डोबी नगर वस्तीला नोटीस इश्यू केलेली आहे, त्याच्यात त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे की या या तारखेपर्यंत वस्ती रिकामी करा. हजारो घरं त्या वस्तीत आहे, हजारो मतदार तिथे आहेत जे महाराष्ट्र शासनाचे नागरिक आहेत, महाराष्ट्राच्या नागरिक आहेत. असे अनेक गरीब दुखी कष्टी आणि हातमजुरी करणारे एक गरीब वर्ग तिथे प्रस्थापित आहे. जोपर्यंत या लोकांचं पुनर्वसन होत नाही आणि योग्यरित्या पुनर्वसन होत नाही तोपर्यंत जो काही हा जुलमी नोटीस इश्यू केली आहे मध्य रेल्वेने ती नोटीस त्यांनी सध्यापुरती तहकूब करावी. आणि जोपर्यंत महाराष्ट्र शासनाची NOC मिळत नाही, कारण हा जो कोणता प्रकल्प आहे मध्य रेल्वेचा तो महाराष्ट्रात होणार आहे, नागपूर म्हणजे महाराष्ट्राचाच अविभाज्य अंग आहे, तर जोपर्यंत महाराष्ट्र शासनाची NOC मिळत नाही मध्य रेल्वेला, महाराष्ट्र शासनाने NOC दिली आहे का की हजारो डोबी नगरवासियांना बेघर करा, हजारो कुटुंबांना बेघर करा, त्यांना सडकेवर आणा, त्यांचे घरं जमीनदोस्त करा, अशी NOC त्यांना मध्य रेल्वेला महाराष्ट्र शासनाकडनं मिळाली आहे का? आणि सुदैवाची बाब अशी आहे की नागपूरचे पालकमंत्री हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री जे आहेत गडकरी साहेब ते नागपूरचे खासदार आहे आणि मध्य नागपूरचे आमदारसुद्धा भाजप पक्षाशी निगडीत आहे. महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि फडणवीसांची सरकार चांगल्यारीत्या काम करत आहे, केंद्रातसुद्धा मोदी साहेबांचं भाजपचं सरकार आहे, तर महाराष्ट्र शासनाला हे काही अवघड विषय नाही आहे या लोकांना दिलासा देणं. काही दिवसांसाठी, वर्ष दोन वर्षासाठी हा जो जहरी आणि जुलमी नियम ह्यांनी काढलेला आहे, नोटीस ह्यांनी काढलेली आहे मध्य रेल्वेने, की महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाशी चर्चा करून तो नियम